UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार. महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे खिलाडी, विकासाला ब्रेक लावण्यात त्यांची पीएचडी. चिमूर मधल्या प्रचार सभेतून पंतप्रधान मोदींची टीका, तर डबल इंजिन सरकार आल्यास विकासाचा वेग दुप्पट होण्याचा दावा. आदिवासी समाजाला विभाजित करण्याचं काँग्रेसचं षड्यंत्र रोखायचं, हम एक है तो सेफ है, चिमूर मधल्या सभेमध्ये मोदींकडून पुन्हा नारा. शरद पवारांकडून भेदभाव, युगेंद्र पवारांचा फॉर्म भरताना शरद पवार उपस्थित, मात्र मी 8 वेळा फॉर्म भरताना पवार कधीच सोबत आले नाहीत, अजितदादांकडून खंत व्यक्त. अर्जुन खोतकरांसोबतच्या फोटोमध्ये कार्यकर्ता येत असल्यानं रावसाहेब दानवेंनी लाथ मारली, कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा दानवेंचा व्हिडिओ व्हायरल. सहकाऱ्यांना कसं वागवलं जातं याचं हे लक्षण, दानवेंच्या व्हायरल व्हिडिओवर शरद पवारांची टीका. विधानसभेच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका, मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका, अंतरिम जामीनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप, मलिक सध्या वैद्यकीय जामीनावर. रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांनी समज द्यावी, अजित पवारांकडून राणांची कानउघडणी, अमरावतीमध्ये कमळ फुललं पाहिजे, एखादी जागा कमी झाली तरी चालेल, राणांनी केलं होतं वक्तव्य. माहितीमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकू नका, राणा परिवारानं माहितीची शिस्त पाळावी, सरकार आणण्यासाठी अडसुळांची ही गरज, मुख्यमंत्री शिंदेंनी राणांना सुनावलं. भाजपावर टीका करताना मवीया नेत्यांची जीभ घसरली, नाना पटोलेंसह अंबादास दानवेंकडून भाजपाला कुत्र्याची उपमा, फडणवीसांवरही साधला निशाणा. नाना पटोलेंनी त्यांची संस्कृती दाखवली, श्वान इमानी प्राणी, भाजपही इमानी पक्ष, देशाची श्वान प्रेमी जनता पटोलेंना धडा शिकवेल, शेलारांचं प्रत्युत्तर. विरोधकांना त्रास देणं सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन, त्रास सहन करावा लागेल, मात्र नाराजी व्यक्त करणं आवश्यक, ठाकरेंच्या बॅगा तपासण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया. परभणीमध्ये माझ्या बॅगांची तपासणी, लोकसभेवेळी शिंदेंच्याही बॅगा तपासल्या, फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जातात, या ठाकरेंच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर. शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 बॅगा उतरल्या होत्या, शिंदेंच्या उमेदवारांना 25-25 कोटी पोहोचले, संजय राऊतांचा आरोप. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.